पोलीस तपासाच्या दिरंगाई विरोधात दाळमंडईत आमदार संग्राम जगताप करणार उपोषण। शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झालाय। पोलीस तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे। यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडतायत। या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी, अन्यथा 28 नोव्हेंबर पासून दाळमंडईत उपोषण करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदनातून दिला। यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, अजिंक्य बोरकर आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपावलीच्या सुट्टीच्या काळामध्ये आमचा आरती बाजार किंवा दाळमंडई असोसिएशन, या असोसिएशनमध्ये असणारे काही व्यापारी बांधव आहेत, ते दुकानामध्ये आणि घराकडे जात असताना अशा मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर एक चोऱ्यांचं रॅकेट या नगर शहरामध्ये कार्यरत झालं आणि त्याच्या FIR देखील त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल झालेल्या आहे। म्हणून खरंतर याच्यामध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू नये किंवा एखाद्या व्यापाऱ्यावरती एखादा जर कुणी लुटमार करत असेल तर निश्चित तो व्यापारी आमचा बांधव हा तो प्रतिकार केल्याशिवाय राहत नाही, कारण त्याच्या कष्टाची ती कमाई असते। आणि याच्यामध्ये जर कुठे हे फक्त रॉबरी पुरतं नाही तर त्याच्यामधून एखाद्यावर त्या जीवावर देखील प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी एक शक्यता नाकारता येत नाही। ह्या सगळ्या विषयांवरती गेल्या एक तासापासून आम्ही या जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सन्मान्य खैरे साहेब यांची भेट घेतली, त्यांना सविस्तर माहिती या सगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत दिल्या आहे। जुने देखील जे गुन्हे दाखल असतील त्याच्यावर कुठपर्यंत तपास आला का नाही आला, कुठे चौकशी झाली का नाही झाली, ही सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आताच पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्याकडे आज आम्ही मागणी केली की हा तपास जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर 8-10 दिवस होऊन गुन्हे दाखल होऊन जर तपास लागत नसेल तर याच्यावरती आम्हाला काहीतरी आता लोकशाही मार्गानं काही ना काही पाऊल उचलावं लागणार आहे। आणि म्हणून आज आम्ही सर्व व्यापारी बांधवांना घेऊन ज्यांचे ज्यांचे प्रकार झालेत तर त्यांना घेऊन आज खरं तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलो आहेत, खैरे साहेबांना भेटलेलो आहोत आणि खैरे साहेबांना या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदन देखील दिलेलं आहे। पुढच्या मंगळवारी जवळपास 28 तारखेला मंगळवारच्या दिवशी आम्ही बाजारपेठेमध्ये म्हणजे आरते बाजार दाळमंडीच्या परिसरामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाकरता जर तपास लागला नाही तर आम्ही बसणार आहोत, असे देखील त्यांना लेखी निवेदनाद्वारे आज आम्ही कळवलेलं आहे। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅबग्राफ फेस्ट ऑफर्स। अटी लागू।